छत्रपती संभाजीनगरच्या लोकनेते एकनाथ शिंदे फाउंडेशन करून संजय राऊत यांना शंभर कोटीच्या मानहानीची नोटीस पाठवलेली आहे आणि ज्यांच्या मार्फत ही नोटीस पाठवलेली आहे ते सागर लड लड्डा आपल्यासोबत आहेत वकील साहेब मला सांगा की काय आशय आहे या नोटीसीचा आणि कशामुळे हे आपण नोटीस सर असं आहे की माझे पक्षकार जे आहेत ते एकनाथ संभाजी शिंदे जे माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे हे त्यांना देव मानतात आणि त्यांच्या नावाने ते जे आहेत एक संस्था चालवतात एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशन नावाने तर त्या संस्थेचा जो बेसिकली उद्देश आहे ते गरीब लोकांना होतकरू लोकांना मदत करणे मेडिकल मदत आर्थिक सहाय्य मदत पुरवणे जे काही शासनाचे स्कीम्स आहेत त्याचे बेनिफिट्स त्याप्रमाणे पो पोहोचवणे आता ते माझे पक्षकार जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून हे काम करत आहेत त्यांचा फेसबुक पेजही आहे त्यावर ते जे कोणाला मदत करतात त्याच्या संदर्भात त्या पोस्टही शेअर केल्या जातात त्या पोस्ट शेअर केल्या गेल्यानंतर काही लोकांनी फेसबुकवर कमेंट टाकले की जे खासदार आहेत संजय राऊत यांचे काही व्हिडिओज टाकले आणि त्यांना विचारणा केली की खासदार संजय राऊत हे तुमच्या लोकनेत्याबद्दल जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांना तुम्ही देव मानतात त्यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य केले की जे की मीडियावर बोलू शकत नाही असे व्हिडिओज पोस्ट झालेले आहेत तर त्या संदर्भात त्यांना विचारणा केली की जर मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलत आहे ज्यांना तुम्ही देव मानता तर तुमच्या संस्थेवर सुद्धा आम्हाला डाऊट येतोय की संजय राऊत असं बोलत आहेत हे काय आहे हा प्रकार त्यामुळे त्यांच्या संस्थेची बदनामी व्हायला लागली तसंच ते ज्यांना देव मानतात मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या संदर्भातही हा वक्तव्य आहे त्यामुळं त्यांना जे आहे लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि या प्रकारामुळं जे आहे त्यांनी त्यांच्याकडे काही दुसरा ऑप्शन नव्हता तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी जे आहे शंभर कोटी रुपयाची मानहानीची नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसमध्ये आम्ही स्पेसिफिकली असं म्हटलं आहे की यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत ते पंधरा दिवसाच्या आत त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची तसेच माझ्या पक्षकाराची जी संस्था आहे लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशन यांची बिनशर्त माफी मागावी जर असं नाही केलं तर त्यांना शंभर कोटीचा आम्ही त्यांच्याबद्दल न्यायालयात दावा करणार आहोत तसंच क्रिमिनल केससुद्धा करणार आहोत क्रिमिनल केस म्हणजे कशाअंतर्गत हे कुठल्या कलमांतर्गत हे हे आ, कलम पाचशे अंतर्गत भारतीय दंडविधान कायदा याप्रमाणे त्यांचे उद्धव दावा डिफेमेशनची केस केली जाणार आहे तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा त्यांनी वापर केला जो की त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची जे काही वक्तव्य ते पब्लिश झाले तो सुद्धा हा जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट खाली हा बिन जमानती कलम खाली हा गुन्हा आहे बर हे कोर्टामध्ये तुम्ही कोर्टा गुन्हा दाखल करणार आहात की आ, थेट पोलीस स्टेशनला जाऊन कोर्टामार्फत हा गुन्हा दाखल होणार आहे किती दिवसात त्यांनी माफी मागावी असं असं आपण म्हटलेलं आहे आणि त्यानंतर कोर्टात आपण कधी दाखवा दाखल कर हे त्यांनी जर पंधरा दिवसात जर माझे पक्षकार तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे या दोघांची जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही कोर्टात पंधरा दिवसाच्या हे हे करणार आहोत पंधरा दिवसात संजय राऊत यांनी माफी मागितली नाही तर शंभर कोटीचा दावा कोर्टात देखील केला जाईल अशा प्रकारचं माहिती या त्यांच्याकडे जे पक्षकार आहेत त्यांच्या वतीने ही नोटीस पाठवणारे ॲडव्होकेट सागर लड्डा यांनी दिलेली आहे आणि आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट